नमस्कार ठाणेकर सलाम ठाणेच्या या नवीन भागात मी मकरंद जोशी तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो सलाम ठाणेमध्ये आपण जाणून घेतो आहे ठाण्याच्या गोष्टी मी आत्ता ज्या स्मृतीस्थळावरती पुष्पांची आदरांजली वाहिली ते स्मृतीस्थळ कोणाचं आहे त्याचा ठाण्याशी काय संबंध आहे याविषयीच आजची गोष्ट आहे तर ठाणेकरो मी आत्ता उभा आहे सेंट जेम्स चर्चच्या ग्रेव्हयार्ड म्हणजे कब्रस्तानामध्ये सेंट जेम्स चर्च जितकं प्राचीन आहे त्याहूनही हे ग्रेवयार्ड अधिक प्राचीन आहे कारण साष्टीचा पहिला अध्यक्ष साष्टी परगण्याचा पहिला प्रमुख जॉन हाल्से याला सतराशे पंच्याऐंशी साली याच ठिकाणी चिरविश्रांती देण्यात आली त्यानंतरचा साष्टीचा जो प्रमुख होता मिस्टर पेग त्यांनाही याच ठिकाणी चिरविश्रांती देण्यात आलेली आहे पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सेंट जेम्सच्या या ग्रेव्हयार्डमध्ये एका अशा माणसाचं स्मारक आहे ज्याचं दर्शन प्रत्येक ठाणेकरांनी घ्यायला हवं कारण त्या गोऱ्या अधिकाऱ्याने त्या ब्रिटिश अधिकाऱ्याने ठाणेकरांसाठी आपला जीव अर्पण केलेला होता तो गोरा अधिकारी म्हणजे नॉर्थ कोकण डिस्ट्रिक्टचा पहिला डिस्ट्रिक्ट जज आणि ठाणे शहराचा पहिला सिटी मॅजिस्ट्रेट स्टीफन बॅबिंग्टन अठराशे अठरामध्ये ब्रिटिशांनी अधिकृतपणे कोकणचा कारभार आपल्या ताब्यात घेतला त्यानंतर मग साष्टी वसई ठाणे पनवेल ह्या सगळ्या भागाचं मिळून त्यांनी एक नॉर्थ कोकण असा जिल्हा तयार केला या नॉर्थ कोकण डिस्ट्रिक्टचा पहिला डिस्ट्रिक्ट जज आणि ठाणे शहराचा पहिला सिटी मॅजिस्ट्रेट म्हणून अठराशे अठरा साली स्टीफन बॅबिंग्टन याची नेमणूक करण्यात आली हा बॅबिंग्टन मुळचा इंग्लंडमधला एकतीस डिसेंबर सतराशे नव्वद रोजी बॅबिंग्टनचा जन्म इंग्लंडमध्येच झाला तिकडच्याच हर्टफर्ड येथील कॉलेजमध्ये त्याने आपलं शिक्षण घेतलं आणि अठराशे आठ साली ब्रिटिश सिव्हिल सर्व्हिसेसमध्ये काम करण्यासाठी तो भारतामध्ये आला तो अतिशय हुशार होता कर्तव्यदक्ष होता आणि सद्गुणी देखील होता त्याच्या या सगळ्या सद्गुणांमुळेच तेव्हा जे गव्हर्नर होते सर इव्हान नेपियर यांनी त्याला आपला पर्सनल सेक्रेटरी म्हणून अपॉइंट केलं आणि पुढच्या दहा वर्षात आपल्या कार्यकुशलतेमुळे बॅबिंग्टनने एकामोगून एक पदं हासिल केली आणि तो नॉर्थ कोकणचा पहिला डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट झाला स्टीफन बॅबिंग्टन हा मनाने अतिशय दयाळू होता शिवाय संयमी आणि शांतपणामुळे तो स्थानिकांमध्ये लवकरच लोकप्रिय लोकर झाला त्याला असलेल्या कायद्याची जाण आणि त्याची सूक्ष्म निरीक्षणशक्ती याचा वापर तो वरून वरून करून तो अशा पद्धतीने न्यायनिवाडे करायचा की ते स्थानिकांच्या पसंतीला उतरू लागले शिवाय न्यायालयात जर एखाद्या मुद्द्यावरून वातावरण गरम झालंच तर त्याच्यावरती हलकीशी विनोदी टिप्पणी करून वातावरण एकदम हलका करायची कलाही स्टीफन बॅबिंग्टनला अवगत होती साहजिकच ठाण्याचा हा पहिला मॅजिस्ट्रेट स्थानिकांमध्ये अतिशय लोकप्रिय होता गव्हर्नर एल्फिस्टनने बॉम्बे प्रेसिडेन्सीसाठी महसूल आणि कायदेविषयक सुधारणा करण्यासाठी एक समिती नेमली होती आणि त्या समितीचं अध्यक्षपद स्टीफन बॅबिंग्टनला वयाच्या अवघ्या एकतीसाव्या वर्षी देण्यात आलं त्याने ही जबाबदारी अतिशय समर्थपणे पार पाडली आणि गव्हर्नरला हवा होता तसा रिपोर्टही बनवून दिला मात्र या अतिशय उमद्या दयाळू आणि कर्तृत्ववान अधिकाऱ्याचा अंत काहीसा अकाली झाला त्याचं झालं असं की ठाण्याचा म्हणजे नॉर्थ कोकणचा डिस्ट्रिक्ट जज म्हणून बॅबिंग्टनने जी कामगिरी बजावली होती त्यामुळे त्याला भरती मिळाली आणि तेव्हाच्या सदर अदालतमध्ये म्हणजे तेव्हाचं मुंबई हायकोर्ट जे होतं तिथे त्याची न्यायमूर्ती म्हणून जज म्हणून नियुक्ती झाली त्याने त्या ते पदाची सूत्रं स्वीकारली आणि तो मुंबईला राहायलाही गेला नंतर काही दिवसांनी आपल्या जुन्या मित्राला म्हणजे ठाण्याच्या कलेक्टरला सेव्हिल मॅरिएटला भेटायला तो ठाण्यात आलेला होता कलेक्टरच्याच कचेरीत बसून कलेक्टर साहेबांबरोबर तो वार्तालाप करत होता आणि तेव्हा एक बातमी आली की ठाण्याच्या वजवली म्हणजे आज आपण जो माझीवढा भाग म्हणतो त्या भागातल्या एका घराला आग लागली ब्रिटिश अधिकाऱ्यांनी तात्काळ तिकडे धाव घेतली बॅबिंग्टनही त्या अधिकाऱ्यांबरोबर तिथे गेला तिथे गेल्यावरती आगीने वेढलेलं ते घर बघून बॅबिंग्टनमधली कनवळू वृत्ती जागी झाली आणि आपल्या पदाची पर्वा न करता आपलं पद बाजूला ठेवून अन्य अधिकाऱ्यांबरोबर घरात अडकलेल्या लोकांचा जीव वाचवण्यासाठी स्टीफन बॅबिंग्टन त्या पेट्या घरात शिरला आणि तिथेच त्याचा घात झाला त्या घरातल्या आगीने बॅबिंग्टनचा मात्र जीव घेतला वयाच्या अवघ्या बत्तीसाव्या वर्षी स्टीफन बॅबिंग्टनने हे जग सोडलं एकोणीस मे अठराशे बावीस रोजी स्टीफन बॅबिंग्टन याचा याच सेंट जेम्स चर्चच्याच दफनभूमीमध्ये दफनविधी झाला त्याचं स्मारक इथे उभारण्यात आलेलं आहे जे आजही आपण बघू शकतो ठाणे शहराला एक अतिशय चांगला अधिकारी त्या काळात लाभला होता ज्याने स्थानिकांसाठी म्हणून खास प्रयत्न केले स्थानिकांमध्ये तो लोकप्रिय होता आणि त्याच ठाण्यातल्या नागरिकांचा जीव वाचवताना त्याने आपल्या प्राणांचं बलिदान दिलं म्हणूनच स्टीफन बॅबिंग्टनचं हे स्मारक हे ठाण्यासाठी एक हेरिटेज वास्तू आहे ठाणे शहरासाठी आपला जीव देणाऱ्या ठाणे शहरासाठी आपले प्राण अर्पण करणाऱ्या स्टीफन बॅबिंग्टनचा आपण सन्मान केला पाहिजे आणि ठाणे शहराने या हेरिटेज स्मारकाचा योग्य तो गौरव करायला हवा तर ठाणेकर हो ही होती ठाण्याच्या पहिल्या डिस्ट्रिक्ट जजची गोष्ट स्टीफन बॅबिंग्टनची गोष्ट लाईट अँड शेड, शेड हा आमचा चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा शिवाय तुमच्या प्रतिक्रिया तुमचा प्रतिसाद कमेंट्समध्ये लिहायला विसरू नका ठाण्याविषयीच्या तुमच्या काही आठवणी असतील तर त्याही आमच्यापर्यंत पोहोचवा आणि सलाम ठाणे अर्थात ठाण्याच्या नव्या नव्या गोष्टी पाहण्यासाठी लाईट अँड शेड हा चॅनल अवश्य पाहत राहा पुन्हा भेटूया ठाण्याच्या अशाच एखाद्या वेगळ्या गोष्टीबरोबर तोपर्यंत तो बाय बाय